नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत आता मुरुडेश्वरला। मुरुडेश्वर हे गोकर्णापासून 70 किलोमीटरवर आहे। बोटिंग केल्यानंतर आम्ही तिथून निघालो, गोकर्णमधून निघालो होतो, त्याच्यामुळे संध्याकाळचे 3:30 ते 4 वाजलेले आहे। आणि आता आपण पहिल्यांदा मुरुडेश्वरांचं दर्शन घेऊया। मंदिराच्या आतमध्येच कार पार्किंग अवेलेबल आहे। समोर जी इमारत आहे त्याला गोपूर म्हणतात। या गोपूरच्या आतमध्ये मुरुडेश्वरांचे मंदिर आहे, पण तिथे शाळेतल्या मुलांची खूप गर्दी होती, त्यामुळे मला तिथलं काही व्हिडिओ शूटिंग करता आलेलं नाही आहे। गोपूरच्या 18व्या मजल्यावरून साधारणतः 123 फूट उंच अशा शंकर बाप्पांचे आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे। सूर्य मावळतीला चाललाय, घ्या मुरुडेश्वर महादेवांचे दर्शन। मुरुडेश्वरच्या स्थापनेबाबतही एक आख्यायिका सांगितली जाते। आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली आणि त्या ठिकाणानेही धार्मिक महत्व प्राप्त झाले। गोकर्ण महाबळेश्वर महादेवांचे मुख्य आत्मलिंग, त्यापासून 35 किलोमीटरवर सज्जेश्वर आत्मलिंग आणलेला डबा पडला ते ठिकाण, 45 किलोमीटरवर धारेश्वर आत्मलिंगास बांधून ठेवलेला धागा पडला ते ठिकाण, 60 किलोमीटरवर गुणावंतेश्वर जेथे आत्मलिंगाचे झाकण पडले आणि 70 किलोमीटरवर मुरुडेश्वर आत्मलिंगात झाकलेले वस्त्र ज्या ठिकाणी पडले। रात्री बाजूलाच असलेल्या कामत यात्री निवासमध्येच आम्ही मुक्काम केला आणि सकाळी इथेच आम्ही नाश्ता करतोय। हा मैसूर मसाला डोसा मस्त कुरकुरीत आणि लाजवाब आहे। शिल्पा कसा आहे? मुरुडेश्वर पासून जवळ होनावर आहे। त्या होनावळपासून 14 किलोमीटरवर इडगुंजी हे गाव आहे, तिथल्या गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया। मंदिराच्या आवारात सगळीजण निवांत अशी बसलेले आहेत। होनावळपासून 30 किलोमीटरवर मिर्जन फोर्ट आहे, तिथे आलोय आम्ही। गोकर्णवर आधी मी 2 भाग बनवलेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते भाग पण तुम्हाला नक्की आवडतील। आणि आवडलेच तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। हा फोर्ट पण खूप छान आहे, इथे आल्यावर तुम्ही पण अवश्य भेट द्या। आतमध्ये शूटिंग करायला बंदी आहे। चिन्मय फोर्ट बघत चाललेला आहे। शिल्पा एकदम खुश आहे। समोर नम्रता मस्त चांदण्यात फिरते। 3 दिवस एकत्र वेळ घालवल्यावर आता आम्ही चाललोय आपापल्या घरी। तेव्हा आता पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत एकत्र भेटूया। बाय बाय। आवडलाय का व्हिडिओ? मग विचार कसला करताय? असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर ही जरूर करा। धन्यवाद।